आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाचा दुसरा डोस अपूर्ण असल्याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय. बघूया त्या पत्रामध्ये नितेश राणे यांनी नेमकं काय म्हटलंय. कोरोना काळामध्ये अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं आणि पालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेनं नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधांमधून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं. फ्रंटलाईन वर्कर कोविड वॉरियर्स यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले, सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली, मात्र त्यांच्या नशिबी आघाडी सरकारनं फक्त फरफट आणून ठेवली आहे. ज्या फ्रंटलाईन वर्कर्स आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवल करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी शिवसेनेला पूर्ण करता आलेला नाही. 14,000 आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर्स यांचे 2 डोस झालेले नाही हे खेदजनक आणि लाजिरवाणे आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.